मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी म्हण आहे, मात्र ही म्हण सत्यात उतरवली आहे ती मुंबईच्या 23 वर्षीय अमृता माने या तरुणीनं. सोशल मीडियाचा वापर करत तिनं महिलांना आत्मनिर्भर बनवलंय. पाहूयात आजच्या नवदुर्गामध्ये कहाणी अमृता मानेची. ही आहे अमृता माने. व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन हे अमृतानं खूपच गांभीर्यानं घेतलं. अमृतानं वुमन ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू केली. लॉकडाऊनच्या काळात महिलांना रोजगार मिळावा ह्या हेतूनं पार्सल होम डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली. वाव ही डिलिव्हरी सर्व्हिस मुंबई आणि मुंबई उपनगरात दिली जाते. जे वेगळे दुसरे फूड ॲप्स बघतो किंवा दुसरे काही डिलिव्हरी ॲप्स बघतो त्याच्यात मॅक्झिमम मुलं आहेत, मुली कुठे पुढे येत नाहीत. तर मला ती ते एक नवीन सुरू करायचं होतं की मुली कशा पुढे येतील आणि एक इन्कम जनरेशन सुरू होईल. अमृताच्या संकल्पनेमुळे महिलांच्या हाताला काम मिळालं, त्यामुळे ह्या महिलाही खुश आहेत. जेव्हा एखाद्या वेळेला आपण कुठे डिलिव्हरीसाठी जातो तेव्हा समोरचा क्लायंट माझ्याकडे बघून बोलतो, अरे वा मुलगी आली आहे. ते लोक खूप खुश होतात आणि प्राऊड फील करतात. मग जर ते लोक प्राऊड फील करतात तर आपण का नाही करायचा. डिलिव्हरी सर्व्हिस सुरू करण्याआधी अमृता महिलांना बुलेट चालवण्याचं प्रशिक्षण देत होती. तिला स्वतःलाही बुलेट चालवण्याची आवड आहे, तर इतर मुलींनाही ही संधी मिळावी म्हणून तिनं बाईक रायडिंगचं ट्रेनिंग देणं सुरू केलं. आज तिच्याकडे 40 महिला बाईक ट्रेनिंग घेतात. खूप छान वाटतंय. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मला तिने खूप छान एक्सप्लेन केलं सगळं, कसं काय आहे, कुठे गाडीमध्ये कुठला स्विच दाबायचा, कुठे दाबायचा. अमृतानं अनेक मुलींसमोर एक आदर्शच ठेवला आहे. सध्या आत्मनिर्भर होणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच आलाय. अमृता माने हिने कमी वयातही आपल्यासोबतच इतर महिलांनाही आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली आहे. तिच्या या जिद्दीला Zee 24 तासचा सलाम. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदर्यासह रुचा वजे, Zee मीडिया, मुंबई.